नमस्कार, वेज नॉनवेज तडक्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण साधी आणि सोपी, चवीला खूप छान लागणारी दह्याची कढी बनवणार आहोत। भाताबरोबर कढी अप्रतिम लागते। अशाच नवनवीन आणि साध्या आणि सोप्या रेसिपींच्या अपडेटसाठी वेज नॉनवेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। कढी बनवण्याकरता दही आंबट नसावं, ताजा आणि फ्रेश दही असावं। हे घरी बनवलेलं फ्रेश दही आहे। ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। साहित्य पाहूयात। 2 चमचे बेसन पीठ, 1 इंच अद्रकचा तुकडा, 10-12 लसूण पाकळ्या, थोडी फ्रेश कोथिंबीर, 9-10 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, कढीपत्ता, या व्यतिरिक्त मीठ आणि तेल लागणार आहे। मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण, धुतलेली फ्रेश कोथिंबीर, अर्धी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत, हिरव्या मिरच्या। मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात। आता याचं जाडसर वाटण वाटून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता एकदम जाडसर वाटण वाटून घेतले आहे। आता एका डिशमध्ये हे काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यात दही घालून फेटून घेऊ। 1 लिटर दुधाचं दही बनवलं होतं, त्यातील एवढं दही मी वापरलेलं आहे। यात बेसन पीठ घालू। हे आपल्याला फक्त बेसन पीठ यामध्ये मिक्स होईल इतपटच फिरवून घ्यायचं आहे। फक्त 1-2 वेळा बटन चालू बंद करायचं, जास्त वाटण करायचं नाही। याऐवजी जर तुमच्याकडे रवी असेल तर दह्यामध्ये बेसन पीठ टाकून रवीने फेटून घ्यावं। यात मी 1.5 ग्लास पाणी घालून घेते। चमच्याने मिक्स करून घेऊ। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालू। मोहरी चांगली तळतळल्यानंतर जिरे घालू। जिरे चांगले फुलल्यानंतर कढीपत्ता घालूया। लगेचच हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचे वाटण घालू। 1-1.5 मिनिट सर्व साहित्य परतून घेऊ। हिंग आणि हळद घालून हेही 1/2 मिनिट चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये घालूया फेटलेलं दही। अजून 1 ग्लास पाणी घालूया। आपल्याला ज्याप्रमाणे कढी पातळ आणि घट्ट हवी तेवढे पाणी घालून घ्यायचं। व्यवस्थित हलवून घेऊया। चवीपुरते मीठ घालू। आता या कढीला एक उकळी आणू। कढी एकसारखी हलवत राहायची, नाहीतर कढी फुटू शकते। तुम्ही ही कढी नक्की ट्राय करा। अगदी सोपी रेसिपी आहे, तसेच चवीलाही खूप छान लागते। कढीला चांगली उकळी आली, गॅस कमी करूया। मंद गॅसवरती कढी 5-6 मिनिट उकळून घेऊ। 6 मिनटे ही कढी उकळून घेतली। आपली कढी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पाहू शकता कढीची कन्सिस्टन्सी, जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही। वरून कापलेली कोथिंबीर घालू। भातासोबत कढी अप्रतिम लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।